नव्या मोटार वाहन कायद्यानुसार आता किमान दंडाची रक्कम 200 वरून 500 वर केली आहे। यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे। याच निर्णयाविरोधात आज पुणे विधानभवन येथे माल वाहतूक व प्रवासी वाहतूक कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत। या आंदोलनात मोठ्या संख्येने वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी तसेच छोटे मोठे वाहतूकदार सहभागी झाले होते। महत्त्वाचं म्हणजे गंभीर आजाराने त्रस्त असताना देखील आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी सहभाग घेतला। नवा निर्णय रद्द केला नाही तर यापुढे जेलभरो आंदोलन करू असा इशारा बाबा आढाव यांनी यावेळी दिलाय। सरकार दंड आणि आम्हाला त्रास देण्याचे इरादाने पैसा कमवायच्या मागे लागलेले आहे। आम्ही एका बाजूला करोनाने हैराण आहोत, एका बाजूला दुसऱ्या बाजूला सरकारच्या या सगळ्या दंडात्मक कारवायामुळे हरतो, इंधनाच्या किमती वाढल्या, सरकार आम्हाला कुठलंही संरक्षण देत नाही आहे। अशा या काळात आम्ही आता फक्त केवळ साधे मोर्चे नाही काढणार तर आम्ही तुरुंग भरती करू, आणि आमचेच प्रश्न नाही तर जनतेचे प्रश्न घेऊन लढा करू। रिक्षाचं चाक, आमच्या टेम्पोचं चाक, आमच्या लॉरीचं चाक, आता हे परिवर्तनाचं चाक बनलं पाहिजे याचा आम्ही प्रयत्न करू। आत्ता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की केंद्र सरकारनी वाहतूक सुधार कायदा 2019 या अतिशय आकर्षक नावाच्या खाली वाहतूक बिघाड कायदा केलेला आहे। तो बिघाड कायदा आम्ही त्याला यासाठी म्हणतो की वाहतुकीचं भरमसाट म्हणजे अत्यंत अन्यायकारक असा प्रचंड दंडवाढ जर सोडली तर या सुधारण्याचा कसलाही मुद्दा नाही। आपल्याला कल्पना आहे की आपल्यातले रस्ते धड नाही आहेत, वाहनांच्या संख्येवर नियंत्रण नाही आहे, वाहतुकीचं असं धोरण नाही आहे, वाहतूक ही सुरळीत चालेल अशा प्रकारचं नियोजन नाही, हे काही नसताना एकतर्फी केवळ दंड वाढवलेले आहेत। आणि किती वाढवलेत, पूर्वी 200 रुपयाची किमान पावती होती, आता किमान पावती 500, म्हणजे तुम्ही 150% वाढ करता एक किमान, नंतर 5,000 10,000, म्हणजे सामान्य माणूस हा रस्त्यावर वाहन चालवू शकणार नाही, कारण रस्त्यावर वाहनाचे दंड फाडण्याकरता सगळी बाकीची व्यवस्था केलेली आहे तंत्रज्ञानाची, CCTV लावलेले आहेत, पोलीससुद्धा चौकात उभं राहतात, मागे उभं राहून सावध पकडल्यासारखं पकडतात। या अवस्थेमध्ये दुचाकीवाल्यापासून ते ज्यांचं हातावर पोट आहे अशा रिक्षावाले, टेम्पोवाले, ट्रकवाले, बसवाले, कारवाले, ज्यांचं वाहन रस्त्यावर येऊन त्यांचा चरितार्थ चालतो, हे कुणीही आपलं वाहन सहज चालवू शकणार नाही। कारण व्यवस्था अशी आहे की थोडी जरी चूक झाली तर दंड होणार, तेव्हा तो दंड भरायची ऐपत नाही, कारण दंडाची इतकी मोठी रक्कम आहे। तर त्यामुळे आम्ही सर्व वाहतूकदार, माल आणि प्रवासी वाहतूकदार संघटना, आज पुण्यामध्ये अनेक इतिहास घडला आहे। आज या केंद्रीय वाहतूक दंडाच्या विरोधातला लढासुद्धा पुण्यात सुरू झाला आहे, तो आपल्याला दिसतो आहे, आणि हा लढा यशस्वी होईल याची आम्हाला खात्री आहे। ओके।